कुरुळप येथील सद्गुरु विठू माऊलीच्या निधनाने हजारो भाविकांचे अश्रू अनावर. कुरुळप तालुका वाळवा येथे 30 वर्षापूर्वी वास्तव्यास असलेल्या सद्गुरु विठू माऊली यांचे अल्पशा आजाराने रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता सर्वत्र पसरताच सांगली जिल्ह्यातून हजारो भाविक कुरुळपमधील विठू माऊली दत्तमठात जमा झाले. यावेळेस भाविकांना अश्रू अनावर झाले. सद्गुरु विठू माऊली ह्या आई या नावाने परिचित होत्या. रविवारी रात्री 4:00 पर्यंत संपूर्ण गावातून टाळाच्या गजरात अंतयात्रा काढण्यात आली. तर माऊलींच्या विच्छेनुसार सकाळी 6 वाजता मंदिराच्या मधोमध असणाऱ्या गाभाऱ्यात त्यांचा देह ठेवून समाधी देण्यात आली. सद्गुरु विठू माऊली ह्या मूळच्या पलूस तालुक्यातील तुपारे येथील लहानपणापासून अध्यात्माकडे ओढ असणाऱ्या माऊली यांचे लहानपण अगदी दुःखात गेले. त्यांना घरातून शिळे अन्न खायला देणे, जनावरे घेऊन रानावनात पाठवणे, तर अनेकदा त्यांना मोठ्या डोंगरावरून ढकलूनही देण्यात आले होते. मात्र सद्गुरुरूपी असलेल्या विठू माऊलींना लहानशी जखमही झाली नाही. यातूनच त्या अध्यात्माकडे वळल्या व भटकंती करत त्या 37 वर्षापूर्वी कुरुळप येथे एका मातंग समाजातील घरात आल्या. तेथून त्यांनी 2 वर्ष गावात गुरु माऊलींचे प्रस्त तयार केले. नंतर 2 वर्ष भालकर यांच्या घरी राहून लोकांना अध्यात्माचे धडे दिले. नंतर ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत छोटे खानी दत्त मंदिर उभारून तेथून त्यांनी संपूर्ण कुरुळपसह परिसरातील लाखो लोकांना व्यसन सोडून अध्यात्माचे धडे दिले. यामुळे विठू माऊली या आई नावाने प्रसिद्ध झाल्या. तेव्हापासून कुरुळपमध्ये प्रत्येक दत्तजयंती व गुरुपौर्णिमेला या ठिकाणी दीक्षा देऊन रात्रभर भजन कीर्तनाचा मोठा कार्यक्रम होत असत. तो आजही सुरू आहे. यामुळे कुरुळप गावाला विठू माऊलींचे कुरुळप म्हणून नावारूपास आले. मात्र मागील 2 वर्षापासून माऊली अर्धंग वायूने त्रस्त होत्या. यामुळे सर्व कार्यक्रम थांबले होते. अखेर रविवार दिनांक 2 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेऊन आपला देह ठेवला. रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 6 रोजी कुरुळप येथील विठू माऊली दत्त मंदिरात होणार आहे.